सातारा पावसाळ्याचे चार महिने आपल्याला माहिती आहे ते निसर्गाचे आहे, जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. आणि या चार महिन्याची कालची समाप्ती सप्टेंबरची झाली आणि उभ्या महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर दुष्काळाचा महाराष्ट्राचा तालुक्याचा तालुका निहाय दौरा करणारा आणि डिक्लेअर करणारा मी पहिला आमदार आहे. काल माझ्या आधी हे माझा दौरा होते म्हणून काही काही लोकांनी काल राजकारण करण्याचा प्रयत्न केला, स्टंट करण्याचा प्रयत्न केला. साहेब फार गायने आले आणि काय काय सांगून गेले, जाऊ दे, तो राजकीय भाग आहे त्यांचा. आणि कोणीतरी आता प्रस्तावमध्ये म्हटलं, पाटील म्हटले या गावचे की आमदार तुम्ही खूप दिवसांनी आले. मी खूप दिवसांनी येत नाही, मी नेहमी येतो. आता त्याविषयी भेवडेला पण दशकी लागतो मागच्या आठवड्यामध्ये, आत्ताच 15 दिवसापूर्वी. त्याच्या अगोदर एक विवाह सोहळ्याला एकदा आलो, त्याच्या आधी तुम्ही आले होते माझ्याकडे, मी इथे आलो होतो. अनेक वेळेला भेटीगाठी होत आहेत. त्या रस्त्याच्या पाहणी करायला मी दोनदा आलो होतो. हा शिवळीचा रस्ता पाहिला, त्याच्यामध्ये मी आलो होतो. मागच्या उन्हाळ्यामधली भीमजयंतीला मी इथं शेजारी आलो होतो. म्हणजे हा यायला काय मला वेळ लागत नाही. आता कोण भेटतं कोण भेटत नाही, पार्वती वाजा देतो त्याला माहिती. त्यांच्या दशकीला मी घरी आलो होतो. त्यामुळे आमदार असा तुमचा देखल्या देवाला दंडवत नाहीये. आता 5 वर्ष निवडणूक लागली आमदार आला असं काय का पहिल्यासारखं असं नाही. हा आमदार तातडीचा आमदार आहे. हा आमदार तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जुन्नर तालुक्याचा आमदार आहे हे सुद्धा मला आपल्या सांगतो. संकट काय काय आली आपल्यावर, रस्त्याचं असेल पाण्याचं असेल. आणि मधल्या कालखंडामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, मी मागच्या वेळेला पाठपुरावा केला, तुम्ही पाठपुरावा केला, बऱ्याचशा एकदम गोष्टी मार्गी सोय लागल्या. रामजेवाडीमध्ये मागच्या मार्चमध्ये अतिशय आग्रहाची भूमिका घेऊन आपण इलेक्शनची बोलणी केली आणि त्या बोलण्यामध्ये आत्तापर्यंत असं कधीच चाललं आहे, कुठलाही पैसे 25 लाखाच्या वरती जर पैसे खर्च करायचे असतील तर जलसंपदा विभागाचे दोन्ही अधिकारी आमचे उभे आहेत या ठिकाणी. त्यांना कल्पना आहे की 1 कोटीचा फंड देणं हे प्रशासकीय लेवलला इथं नाही, ते राज्य शासनाला जातं. पण 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानं ही पहिली केस अशी आहे की ज्याची ऑर्डर माझ्या हातामध्ये आहे, की या ऑर्डरने निश्चितपणे आपल्या असलेल्या कामाची भूमिका तालुका आणि जलसंपदा महाराष्ट्राच्या पटलावर घेऊन केली. अधिकाऱ्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. मी त्या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगितलं, त्याची अडचण सांगितली, त्याचं कधी समजा ते उद्या वाहून गेलं तर खूप मोठी अडचण होईल हे सांगितलं. आणि त्याची वर्क ऑर्डर आपल्या हातामध्ये आली आहे. स्पेशल रिपेअर टू डॅमेज वेस्टेज वेअर वॉल अँड इरिगेटेड आउटलेट वेल ऑल MIT टँक ॲट रामजेवाडी भिवाडे खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे. स्पेशल ऑर्डर फ्रॉम इरिगेटेड डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोकणी इरिगेशन डिव्हिजन नारायणगाव. हे पत्र आलेलं आहे. याचं काम पावसाच्या असलेल्या पाण्यामुळं आपण थांबून धरलं होतं, पण आपण म्हटल्याप्रमाणे त्यातलं पाणी आता जर संपलं असेल तर दिवाळी झाल्यानंतर भव्य जोरामध्ये आपण त्या रामजेवाडीचं काम पूर्णत्वाला नेतोय. हे मला याची रक्कम आहे 1 कोटी रुपये. खर्च निविदा जाता आणि त्यातली स्पर्धेचा जर समजा मापदंड पाहता, ती रक्कम 93,74,000 म्हणजे जवळजवळ 94 लाख रुपयाची ही कामाची निविदा आहे. लवकरच आपण काम चालू करतोय. खरं तर काही लोक राजकारण करणार बघतायत, निवडणुका येत आहेत, काही ज्या लोक तर अजूनही पक्ष जात नाही. कुणाचा पक्ष घड्याळ, कुणाचा पक्ष धनुष्यबाण, कुणाचा पक्ष कमळ, कुणाचा पक्ष इंजिन, अजून कुठले कुठले चिन्ह सळी पंजा असायला पाहिजे. आम्हाला आदर आहे. आम्हाला हे लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेबांच्या घालून दिलेल्या घटनेचा आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या व्यवस्थेचा आम्हाला सातत्याने आदर आहे. त्या शिवभूमीचा पालकत्व घेऊन त्या किल्ले शिवराचा शिलेदार म्हणून महाराष्ट्राच्या तत्वावर मी काम करतो आपल्या सगळ्यांच्या लोकव्यवस्थेतून. परंतु जर शरदचंद्रजी पवार साहेबांची इमेज, बाळासाहेब ठाकरे यांची कामाची पद्धत, आदरणीय इंदिरा गांधी एक आयर्न लेडी होऊन गेली. आयर्न लेडी म्हणजे तिचे विचारच लोखंडसारखे होते. अतिशय हुशार डायनॅमिक लेडी या भारताच्या तत्वावर काम करून गेल्या. अटल बिहारी वाजपेयी आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. अशी अशी माणसं ही देशाच्या हितासाठी उभी राहिली, पण त्यांच्या खाली काम करणारी माणसं जर स्वार्थासाठी काम करू लागली तर मात्र त्यामुळे नुकसान समाजाचं होतं. आज काही लोक दौरे करतात, काही म्हणतात की आम्ही राष्ट्रवादीचा दौरा घेऊन आलोय घड्याळाचा. माझं म्हणणं चूक आहे. काही लोक म्हणतात की आम्ही धनुष्यबाणाचा दौरा घेऊन आलोय दुष्काळामध्ये. माझं म्हणणं चूक आहे. आमचं म्हणणं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तालुका तहसील, तालुका लोकप्रतिनिधी
किंवा जबाबदार तालुक्यातले अशोक दादा असतील, आमचे दशरथजी पवार असतील, आमचे काळू शेळकंदे असतील, संतोषजी वाघ असेल, धनंजय डुंबरे असेल किंवा कृषी अधिकारी असेल, आमच्या सर्वांना दुष्काळाच्या समोर कुठलाही पक्ष, कुठलाही जात, कुठलाही धर्म त्या ठिकाणी काम करायला भूमिका ठेवत नाही, ती ठेवते की या माती आणि या माणसाचं संरक्षण करणारे दुष्काळातून मुक्त करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांच्या खात्याची आणि जबाबदारीच्या व्यवस्थेची आहे. आणि म्हणून उगाच राजकीय लेबल लावण्यापेक्षा आणि लोकांची माती भडकवण्यापेक्षा आपण सर्वांनी आपलं योगदान काय आहे, आपण काय काय केलं पाहिजे या भूमिका घेऊन आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि राजकीय आखाड्यामध्ये लोकांना चांगलं वाईट कळतं ना, का मागच्या वेळेला अकरा लोकांमध्ये लोकांना कळलं नाही का शरद दादा कसं आहे, पार्वतीबाई कसं मतदान केलं लोकांनी. काही लोक अजून त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात की शरद दादा विचारतात की तुमच्या गावचं मतदान किती झालं. विचारलं का सरपंचबाई तुम्हाला, पार्वतीबाई तुम्हाला, विजय तुला विचारलं कधी, कुणाला विचारलं? ही आधीच्या लोकांना सवय होती, बंगल्यावर गेलं ना गेलं की खामगावचे लिस्ट काढा, हा अशोकराव कुठं गेलं तुमचं मतदान, मग तुमचं मतदान नाही काम तुम्हाला नाही. काळूराव शेतकऱ्याचं गाव माहिती, त्यांचं गाव मी सांगतो खडकुंबे. आता मी जुना झालो तुमच्यामध्ये, ही गावाला आणि सांगणारा आमदार आहे मी. हे जे लोक येतात ना आता कधीतरी लाली पावडर करून कधीतरी एकदा, यांना काय कळणार इथल्या भावना, यांना काय कळणार इथला त्रास. हा रस्ता कधी इंगळून पासून तर बेलसर म्हणजे इंगळून पासून इथे सोनावळे, बोताडे, शिंदे, राळेगण, बोताडे पुढे गेल्यानंतर बेलसर, तिथे तिथं पुढे गेल्यानंतर पारुंडे, पारुंडे झाल्यानंतर काटेडे, काटेडे झाल्यानंतर येणारे काटेडे, पारुंडे, चिंचोली आणि घोडेगावची आत. मला सांगा 35 कोटीच्या रस्त्याचं काम चालू आहे आणि मधल्या जिथं ओढे आहेत, जिथं पाणी साचायचं, जिथं ओढे असायचे तिथं रस्ता खराब व्हायचा, माझं त्या रस्त्यावर आपण काय घेतलंय? डोक्यात तरी होतं का हा विचार, हा आमदारांच्या डोक्यातला विचार का? मला वाटत नाही की आपल्या रस्त्यांचा बदल व्हावा. जर आंबेगाव जर तरी पडली पुढे नेऊ शकतात, बारामती शरद पवार पुढे नेऊ शकते, बाळासाहेब थोरात जर संगमनेर पुढे नेऊ शकते, शिर्डीला जर समजा विखे पाटील पुढे नेऊ शकतात, अकोल्याला जर पिछड साहेब पुढे नेऊ शकतात, तर समजा जुन्नरला पुढे नेण्याची जबाबदारी किल्ले शिरोळचा आमदार म्हणून शरद सुरची आहे. आणि या लोकांचं कर्तृत्व आहेच ना, त्यांना शमासकी आहेच आहे. ज्या ज्या आमदारांनी चांगली कामं केली त्यांचा मग तो पक्ष कुठलाही असो, पवार साहेबांनी बारामती चांगली तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, दिलीप पाटलांनी जर समजा आंबेगाव चांगलं त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. राजकीय व्यवस्थेमध्ये गुंतून न जाता आपण सुद्धा आपला कसा सामना करू हा दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची. काही लोक असे म्हटले की आमदार साहेब कमी पडले आणि आपला दुष्काळी यादीमध्ये आमदार तालुका आला नाही, मुळात काय करायचं याचा अभ्यासच नाही. ही जी यादी आहे ही यादी दिल्लीची आहे, केंद्राची आहे, सॅटेलाइटवर केंद्राने जेवढ्या काही मशीन लावली ती एक मशीन त्या 9 असलेल्या महसूल विभागापैकी महत्वाची मशीन जी आहे मोजण्याची ती आपल्या जुन्नरमध्ये आहे. आणि जुन्नरच्या या विभागामध्ये 3 ठिकाणी भर जून जुलैला पाऊस जास्त पडल्यामुळे 750 आणि 785 म्हणजे 750 ची बॉर्डर होती, 785 तिथं मोजमाप झालं आणि म्हणून त्यांनी अख्ख्या तालुक्याला तो मोजमाप मापदंड लावला. कोणी लावला? केंद्र शासनाने, म्हणजे दिल्लीने, राज्याने नाही. राज्याची दुष्काळी यादी अजून जाहीर व्हायची आहे, आम्ही सगळी मंडळी बसून आहे आणि मग त्याचं भांडवल घेऊन काय काय लगेच दौरा. परत दौऱ्यात किती माणसं, 7-8 जण. बरं त्यांचा तालुका अध्यक्षाने आजपर्यंत हे गावही कधी पाहिलं, इंगळूनही पाहिलं नाही आणि भिवाडे पाहिलं नाही. काय करायला भिवाडे खुर्द कुणाचं आहे आणि भिवाडे बुद्रुक कोणतं हे सांगता यायचं नाही. मग भिवाडे खुर्दचे शेळकंदे आहेत आमचे सुरेश शेठ आणि यशवंतराव सोपे आमचे भिवाडे बुद्रुकचे हेही सांगता यायचं नाही. आणि त्याला अभ्यास लागतो, त्याला लोकांपर्यंत जावं लागतं, समजून घ्यावं लागतं, माणसाने माणसाची ओळख घ्यावी लागते. आणि म्हणून माझं सांगणं आहे माझ्या भिवाड्यावासियांना की आपल्याला या वर्षीची जी महाराष्ट्राची यादी आहे त्याच्यामध्ये सवलतीसाठी आणि आपल्या सर्वांच्या उपाययोजनेसाठी त्या योजना आपल्याला सवलती मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या पटलावर हा जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. शेवटी काम आहे, शेवटी जबाबदारी आहे, नेतृत्व आहे. उगाच म्हणजे पंजाचा राग पोराव काढायचा, आता पंजा कधी गेला, आजा कधी गेला, तसं झालं. आता दिल्ली कुठं, राज्य कुठं, त्यामुळे दिल्ली काय करेल ते करेल ते दिल्लीवाल्यांचा विषय आहे.
राज्याच्या विषयामध्ये मी अतिशय सतर्कतेने काम करणारा जागृत आमदार आहे. आपण सगळी मंडळी माझ्यावर काम करतायत. लवकरच या गोष्टीचा मापदंड होईल. कृषी अधिकारी बसलेत, तहसील बसलेत, सर्व विभागाचे अधिकारी बसलेत. ज्या काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण या सगळ्या विभागाची पाणी तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्डल्या आहे. शेवाळे साहेब यांचे पंचनामे होणे गरजेचं आहे. यांचे पंचनामे करा. शासकीय पॉलिसीचे काही ठरेल, मग लाईटीचा विषय असेल, लाईटीमध्ये काय यांना सवलत देता येईल असं शासन ठरवेल. आपल्या जे काही समजा पॉलिसी ठरेल त्याच्यामध्ये आपलं गाव बसलं पाहिजे, आपला तालुका बसला पाहिजे, हे आपला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्या काही अडचणी आहेत, ज्या अडचणी या पाटील साहेबांनी मांडल्यात आपल्या पोलीस पाटलांनी, ते म्हटले की इथे आपल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या नळ योजनेचा विषय आहे आणि त्याला तातडीने निधी उपलब्ध करून ती आपल्याला चालू करायची आहे. तर गुजर साहेब मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की हे तातडीने एस्टिमेट तयार करा. आणि ग्रामीण पाणी पुरवठा अजून उन्हाळा लांब आहे. बरं, या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती मला सांगता यायची नाही. पिण्याचं पाणी आपल्या कमी पडतं का उन्हाळ्यात? आता पडलेलं आहे. तर तहसीलला माझं सांगणं आहे की उद्याच्या महिना दोन महिन्यामध्ये यांना पाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यासाठी आपण त्याचं निवेदन आणि त्याची नोंद घ्या आपल्या पटलावर. मी काय केलं, यावेळेला अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलेली आहे. दुष्काळी भागातले जेवढे गाव आहेत त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गावाला मी माझा वैयक्तिक स्वतंत्र एक कार्यकर्ता तुम्हाला देणार आहे. तो दर आठवड्याला वरती येणार आहे, आपल्या सर्वांशी संवाद करणार आहे, तहसीलशी बोलणार आहे, कृषीशी बोलणार आहे, ग्रामीण पाणी पुरवठ्याशी बोलणार आहे, माझ्याशी बोलणार आहे. इरिगेशनच्या कामाची अडचण असेल तर इरिगेशन वाल्याशी बोलेल, एमएसएमईची अडचण असेल तर एमएसएमईची बोलेल. विठमय साहेब, प्रत्येक गावाला एक असलेला कार्यकर्ता मी देणार आहे. भरपूर कार्यकर्ते मला विचारतात, दादा आम्ही काय काम करू सांगा, आम्ही लोकांसाठी काय करू सांगा. बरेचसे टीम त्यांना मी कार्यशाळा गेला आणि सांगेल की हे गाव तुला, इंगळून गाव तुला, त्याचा पण नंबर तुम्हाला दिला जाईल. म्हणजे मला भेटायला तुम्हाला एक मध्यस्थी चांगला माणूस दिला जाईल, जेणेकरून इथल्या आडी अडचणी, आणि मी विश्वास देतो इंगळून भिवाडे या सगळ्या परिसरातल्या लोकांना की ह्या वर्षीच्या पाण्याच्या टंचाईमध्ये प्यायचं पाणी आपल्याला 1% सुद्धा कमी पडून देणार नाही. ती जबाबदारी जबाबदारी तालुक्याची आमदारकीची खुर्ची आणि ती जबाबदारी तहसीलची खुर्ची निश्चितपणे या ठिकाणी फिरवणार आहे. कारण ही पालकत्वाची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. आपण काळजी करायचं काही कारण नाही. शासन प्रशासन आमच्या आपल्या दिमतीसाठी उभा आहे. कारण आम्ही सेवक म्हणून काम करणारे लोकप्रतिनिधी आहोत. आपल्याला माहीत असेल तर या संपूर्ण राज्याच्या पटलावर काम करत असताना वेळोवेळी अनेक प्रश्नांना, मग त्याच्यामध्ये पर्यटनाचा विषय असेल, दाऱ्याघाटांचा विषय असेल, दाऱ्याघाट अंतिम टप्प्यावर आहे, कोणी काही म्हणू तिकडे. अहो मला आमदार घेऊन दिलेच किती दिवस, 14 वर्ष संपलं. आता काही काही लोकांना तुम्ही 40 वर्ष तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पाणी भरलं, काय फायदा झाला त्या लोकांचा? आजही त्यांच्या मुलांना तालुका सांगता येत नाही, वाड्या वस्त्या सांगता येत नाही. उगाच मोठ्या बापाचा पोरग म्हणून त्याचं लाड चालले बसले खांद्या घेऊन काही काही लोक त्यांना, काय फायदा त्यांचा? काय सडी पाहिजे ती सगळी मंडळी? आणि त्याला बेबीच्या जटापासून तळमळ असलेली माणसं लागतात. आणि म्हणून या सगळ्या विभागाची व्यवस्था पुढे घेऊन जात असताना निश्चितपणे आपल्या मला सांगावं लागेल की या सगळ्या भागामध्ये दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पण परिस्थिती किती गंभीर असते तर आमचं प्रशासन आणि आमचा तहसील खंबीर आपल्या पाठीमागे उभा आहे, एवढं मी आपल्या सर्वांना जबाबदारी सांगतो. आज विज्ञान कारखाना सुद्धा काही ठिकाणी मदत करणार आहे. माझा आणि सत्यशील दादा आज सकाळी बोलणं झालं, आशुष दादाशी मी दौऱ्यामध्ये बोलतोय. आम्ही सर्वतोपरी सगळी मंडळी आपल्या उपाययोजनांसाठी कटिबद्ध आहोत. काळजी करायचं काही कारण नाही. शेवटी पश्चिम विभागामध्ये निसर्गाच्या असलेल्या कधी वरदान, कधी कधी निसर्ग वरदान पण ठरतं. आपण म्हणतो ना निसर्ग चांगला आहे, काय बाबा सुंदरपैकी पाऊस पडतो, काय छानपैकी इथलं हवा आहे, इथलं जेवण आहे, इथला भात अतिशय सुंदर आहे असं आपल्याला ज्यावेळी वाटतं. त्याची दुसरी बाजू अशी आहे की भर उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही आणि सुखसुविधा काही नसल्यामुळे हा विभाग नेहमी अडचणीचा राहिलेला आहे. परंतु आता रस्त्याचं जाळं आपण उभं केलंय. कालच चंद्रकांत दादा म्हणून एक विशेष असलेला रस्ता पुन्हा पालकाने मंजूर करून घेतला. जुन्नरपासून सोमतवाडी बेजवाट, बेजवाटेपासून तर खानगाव, खानगावपासून तर सुराळे, सुराळेपासून आपटाळे, वानेवाडी, उच्चिल मार्गे आंबोली, आपला शेजारचा रस्ता, या रस्त्याला 10 कोटी रुपये असं मला असं वाटतं की दळणवळणामध्ये आपण अग्रेसर आहेत, रहदारीमध्ये आपण अग्रेसर चाललो आहे. आता मधल्या घाटामध्ये आपला आंबे हातीचा घाट पडला, त्यांना पाहिजे ते मागडे यायचे. साळे साहेब आंबे हातीच्या घाटावर उभा केला, तातडीने रहदारी चालू झाली, वरती आपला सोनार वेढा तिथले रस्ते झाले, त्याच्यात आंबे हाती रस्ते झाले, एवढे पटार रस्ते झाले. रस्ते पश्चिम भागाची जी समस्या होती, 40 वर्षाचं फाटलेलं आपण शिवायचं काम करतोय. फार घाई पण करू नका, मी काय जादूगर नाहीये.
काढली मग जादूची काढली मग फिरवली आणि लगेच झालं ते स्वप्नामध्ये ठीक आहे. पण आपल्या कामाची पद्धत पोलीस चौकी झाली तर बरं होईल. पोलीस चौकीचा निर्णय आपण करू त्या विषय फार छोटा आहे. नेते हा काय पोलीस खात्याचे आम्ही वर्ग करायला सांगू त्याला वेगळे पैसे आहेत न्यायविधीचे पैसे आहेत. परंतु तुम्ही मागणी जशी कराल तसं आम्हाला तुमचं काय होतं माहिती का दर वेळा आलं का कपडे करून नवीन नवीन आज आलं का हे काम ते आलं का ते काम आता मागचे कामच आता सोडवते मी पहिले. पोलीस खात्याचं आता आलं की नाही आजच्या पटलावर इथून मागं आलं का चार वर्ष कधी माझ्यासमोर म्हणजे माझं असं म्हणणं आहे आपल्या सर्व कामासाठी आता नोंद आली आहे त्याची एक मला पत्र आलेलं या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय स्पष्ट याच्यामध्ये मी वाचलंय. एक नंबरला पाईपलाईन पाण्याची टाकी व्यवस्था केली तर इंगळून गाव नळ योजना मंजूर व्हावी. इंगळून गावातील वाड्या वस्तीचे अंतर्गत रस्ते व्हावेत अशी त्यांची मागणी आहे. आणि तिसरा विषय त्यांनी लिहिला आहे इंगळून पोलीस आउटपोस्टची दुरुस्ती काम करण्यात यावे आणि ते आउटपोस्ट इंग्रजांच्या काळापासून आहे त्याची दुरुस्ती करून तिथं पोलीस आला पाहिजे याची काळजी आपण घ्यावी. झालं याच्यामध्ये जे लिहिले त्याचा मार्किंग होणार त्याची जबाबदारी स्वीकारली जाणार लवकर त्याच्यासुद्धा मार्ग आपण काढू. इथे एक पोलीस देतो आणि तर तुम्ही सगळ्या जबाबदारी सगळ्या भूमिके जो पण तुम्ही सांगत नाही आपल्यापासून वरत आमच्या गावात कुठेच धंदा झाला नाही पाहिजे ही आमची मागणी बोल आहे. की काय दिलं आतापर्यंत आणि तुमचे कागद आल्याशिवाय आम्हाला काहीच काम करते नाही. तुम्हाला दारू पाजायची का बंद करायची तुम्ही सायनशिवाय कसं काय करणार. तुम्ही आता सांगितलं ग्रामसभा झाली त्या निर्णय झाला का आम्ही 100% त्याच्यावर लगेच मापदंड लावून त्याचा निर्णय करू. कायदा तुमच्यासाठी सर्वांसाठी निश्चितपणे आज इथे येत असताना आपल्याशी मला बोलता आलं आणि आपल्या बऱ्याचशा अडचणी समजून घेता आल्या. भाताचं पीक अतिशय नाजूक झालं. 170 हेक्टरची भात शेती आपण करतोय ती सगळी भात शेती आपली नुकसानामध्ये गेली आहे. आपल्याला दिलासा देण्यासाठी मी इथं आलो आहे. लवकरच या सगळ्या गोष्टी आपल्याला पंचनाम्याच्या आधारे आणि मदतीच्या आधारे आम्ही उपलब्ध होणार आहे. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये तसल्ली नोंद करून घेतली आहे की या उद्याच्या पुढच्या डिसेंबरपासून होते 2 महिन्यानंतर 1 नोव्हेंबर गेला की आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला लागणार आहे. आणि ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी जे निवेदन दिले त्याची नोंद घेऊन तातडीने त्याचे एस्टिमेट सादर करा की जेणेकरून आपल्या त्यावर पैसे टाकून आपल्या लवकर त्याचं काम करता येईल. मी ग्रामपंचायत इंगळून सन्माननीय असलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांनी दिलेल्या सगळ्या कागदपत्रांची नोंद घेतलेली आहे. पोलीस स्टेशनच्या आउटपोस्टची सुद्धा इंग्रज ब्रिटिश काळापासून ज्या असल्या त्या आणि आपल्या गरज आहे खरं तर एवढ्या सगळ्या वरच्या भागामध्ये पोलीस फार लांब आहे खाली जिंदनला त्याची सुद्धा आपली संवेदनशीलता लक्षात घेऊन ही गरज आहे आपण करूया.